काल मी साईली विसार स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्लॉग मध्ये. त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. एक दोन दिवसापूर्वी मॉर्निंगचं रुटीन दाखवलं, आज माझं इव्हिनिंगचं रुटीन दाखवत आहे. माझ्याकडून कोणी काही घेऊ अगर न घेऊ, पण मी समोरच्याकडून किंवा कमेंट्सच्या थ्रू खूप काही शिकत असते. म्हणजे मी तर माझं रुटीन शेअर केलंच केलं, पण त्या संदर्भात पण मला एवढ्या साऱ्या कमेंट होत्या, हे का ते का, ह्याने असं होतं, त्याने तसं होतं, किंवा ह्या गोष्टी कर त्या गोष्टी करू नको. तर मी आज पुन्हा एकदा माझं इव्हिनिंगचं रुटीन शेअर करते, म्हणजे जे नॉर्मल आहे ते आहे. आणि त्याच्या आधी एक सांगायचं होतं की मला कमेंट होत्या की अबाउट स्ट्रेच मार्क, तर त्याच्या आधी अजून एक विषय सांगते की असं एक अशी पण एक कमेंट होती की सगळ्या गोष्टी शेअर करत जाऊ नको. मी बऱ्यापैकी गोष्टी नाही शेअर करत. आणि ब्लॉगिंग म्हटलं की आपण आपला आनंद शेअर करतो, दुःख शेअर करतो, किंवा समोरच्या पडलेल्या प्रश्नांना उत्तर पण देतो. आणि हे सगळ्या गोष्टी माझ्या ह्याच्यात असतात. माझं काही एवढी त्यात पर्सनल लाईफ मी अजूनपर्यंत ब्लॉगिंगमध्ये खूप इन्वॉल्व्ह करत नाही. तर अबाउट स्ट्रेच मार्क त्याच्या संदर्भात जाणून, तर स्ट्रेच मार्कच्या संदर्भात पण खूप साऱ्या कमेंट होत्या, मी काय यूज करते वगैरे. तर ते सगळ्यांनाच येतात आणि यस, ते येण्यासाठी सुद्धा सौभाग्य लागतं असं म्हणायला काही हरकत नाही. मी म्हणायला तर काही हरकत नाही, कारण यस, आपण त्या गोष्टींची वाट बघितली असते, त्यामुळे मला काही त्या गोष्टींचं एवढं वाटत नाही. तर कोणती क्रीम यूज करते, तर मी ही क्रीम यूज करते, मी नाव सांगत नाहीये, स्ट्रेच नील. पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून क्रीम यूज करा, कारण ते आपलं सोनोग्राफी करताना बघत असतात, त्यामुळे मग त्यांना समजतं की स्ट्रेच मार्क कसे असतील किंवा कसे नाही, त्यानुसार ते क्रीम सजेस्ट करत असतील. तर तुम्ही त्यांना विचारून घ्या. मी माझ्या डॉक्टरांना विचारून घेतलेली आहे आणि मला एवढे काही स्ट्रेच मार्क नाही आहेत, म्हणजे भरपूर सारे नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 7 महिने तर एक सुद्धा नव्हता, आता 8-9 महिन्यात तर यायला सुरुवात झाली, म्हणजे आलेत, बऱ्यापैकी आलेत. तर काही हरकत नाही, आले ठीक आहेत. तर तुम्ही ह्या गोष्टी डॉक्टरांना विचारून हे करा आणि होप तुमच्या ह्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला मिळाले असेल. असं व्हायला नको की तुम्ही विचारताय आणि मी सांगायला नको. मी सांगते पण एवढं पण सांगते की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्फर्म करा. तर या काढलेल्या साड्या तशाच आहेत, सकाळी काढलेत, आता ते मम्मी ठेवेल. तर चला आपण आपलं रुटीन शेअर करूयात. हे माझं रुटीन आहे ना, 5:15 ते 5:30 दरम्यान चालू होतं. सगळ्यात आधी मी घर झाडून घेते, कारण नाही म्हटलं ना तरी घरात कचरा येतोच येतो, धूळ येतेच येते, आणि किती वेळा जरी घर झाडलं तरी माती ही दिसणारच. त्यामुळे मग सगळ्यात आधी हॉल झाडून घेते, म्हणजे जी ज्या रूम आहेत त्या सगळ्या झाडून घेते. तर आता काय व्हायला लागले की आता कमेंट म्हणजे एवढ्या भारी भारी यायला लागलेत ना की त्यांना सांगण्याच्या पलीकडचे आहेत. कालची एक तर कमेंट होती की चला आता 9वा महिना सुरू झाला, म्हणजे आता हॉस्पिटल बॅग पॅक करा. हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय पॅक करायचं हे सुद्धा सांगितलं. काही काही कमेंट अशा असतात ना की त्या कमेंट वाचल्या की आपोआप डोळ्यात आनंदाश्रू येतात, आणि काय काय कमेंट एवढ्या डेंजर करतात की म्हणजे मनाला लागून जातात. तर खरंच मला कालच्या ज्या मी रुटीनचा ब्लॉग दाखवला ना एक परवाचा, त्यामध्ये खूप छान कमेंट्स आले आणि मला खूप भारी वाटलं की बाबा एवढे सगळे लोक आपल्यावर प्रेम करतात, जो जीव अजून या जगातच आला नाही आहे त्याच्या संदर्भात पण एवढी काळजी करतात. त्यानंतर म्हणजे ही फर्स्ट बेडरूम जिथं मी दुपारी निवांत झोपते, तर ती आणि हे सगळं रुटीन आहे जे लास्ट जिथं थांबलेलं त्याच्या पुढचं. त्यानंतर म्हणजे ही सेकंड बेडरूम, तर हिथं काय मी झोपत वगैरे नाही. कोलॅबोरेशनला आज नवीन बेडशीट टाकलेलं, कोलॅबोरेशन करायचं होतं, त्याचा व्हिडिओ तर तुम्ही काल पाहिलाच असेल. ते काही एवढं व्यवस्थित लावलं नव्हतं, ॲज इट इज फक्त नॉर्मल लावलेलं, कारण आता पोटामुळं एवढं असं वाकायला वगैरे जमत नाही. पण जेवढा मला एक्सरसाइज करायला जमतो ना तेवढा मी करते. त्या ब्लॉगला कमेंट होत्या की व्यायाम करत जा, माझा भयंकर व्यायाम होतो. माझा जर रेस्ट होत असेल ना ती फक्त 1-3 तासच होत असेल, आणि संध्याकाळचे तर काय माझं चालूच असतं, हे दुखतंय ते दुखतंय. त्यानंतर म्हणजे सगळं घर वगैरे झाडून देवाच्या पुढे दिवा लावणे. आणि आता खूप वेळा म्हणते मी न मागता दिलंय, आता काही मला काहीच नको, माझं आयुष्य सुखाने भरलंय आणि जे काही आता पुढं आलंय ते फक्त हसत खेळत माझ्यापर्यंत सगळं व्यवस्थित येऊ दे, मी सगळं काही सुखरूप होऊ दे, एवढीच फक्त इच्छा मागते, बाकी काहीच नको. तर ह्या गोष्टी तर हे होत जातच राहतील, म्हणजे हे माझं रोजचं रुटीन आहे आणि ह्यामध्ये काहीच चेंज होत नाही. आणि या संदर्भात पण खूप कमेंट असतात असं तसं, पण मी खूप वेळा सांगितले प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो. कोणाची श्रद्धा म्हणजे जशी असेल तशी असेल. आपण एखाद्याला एक सांगणं आणि समोरच्याचं एक असणं, मी कधीच कोणती गोष्ट सांगत नाही की तुम्ही ह्या गोष्टी करा किंवा ह्या गोष्टी करू नका.
म्हणजे देवपूजेच्या संदर्भात तुम्हाला ज्या योग्य गोष्टी वाटतात त्या तुम्ही करा. आणि माझ्या व्लॉगच्या थ्रू कधीच ते आलं नसेल की तुम्ही ह्या गोष्टी करा किंवा करू नका. त्यानंतर म्हणजे मग सगळं देवपूजा वगैरे झाली की 2 अंडी उकडवायची, कारण तसं तर हे सकाळीच खातात पण मला 6 वाजता भूक लागते. आणि मग अंडे खाल्ले की जरा बरं वाटतं, म्हणजे मला जेवणाच्या टायमिंगपर्यंत दम निघतो, त्यामुळे मग मी संध्याकाळची उकडते. तुम्हाला केव्हा उकडायचे असतील तेव्हा तुम्ही उकडा. आणि अंडे उकडायला टाकताना भात टाकते आज, तसं तर म्हणायला गेलं तर मग आमचं वरण भात असतो रोजचं, पण अंडी आधी उकडून घ्यायची परत कुकर लावायचा वरण भात करायचं. पण आज मम्मी पातळ भाजी करायला आल्यानंतर त्यामुळे मग ती भाताला होऊन जाईल. मग फक्त भात आणि अंडे असा कुकर लावते. त्याच्या आधी एक कमेंट होती की तू डिलेवरीसाठी आली आहे आणि आई अजून कामाला जाती आहे आणि तूच सगळी कामं करते आहेस, तर मी सगळी कामं करत नाही, जेवढी मला होतात तेवढी मी करते आणि होतात नाही, मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करते. आणि अजून तरी काही सुरू म्हणजे सुट्टी घ्यायची गरज नाही. माझी अशी इच्छा आहे की तिने डिलेवरीच्या नंतर जास्त सुट्टी घ्यावी, डिलेवरीच्या आधी एवढी सुट्टी घेण्याची काही गरज नाही, कारण माझ्यासोबत माझी आजी असते, त्यामुळं मग काही वाटलं तरी ती असते. आणि मग काही जरी इमर्जन्सी वाटलीच तरी तिला तिथून किती 5 मिनिटात तर ती म्हणजे नाही का येऊ शकते, असं काही नाही आहे की खूप वेळ आहे आणि खूप प्रॉब्लेम्स येतील, त्यामुळं तसं काही नाही आहे. आणि आता हे सुद्धा येतील लवकरच, त्याच्यामुळं मग कसं होईल, माझ्यासोबत ते असतील आणि डिलेवरीनंतर आई असेल, मग ती नंतर 2-2.5 महिने सुट्टी घेईल, मग ते माझ्यासाठी तो काळ खूप मोठा आहे, म्हणजे तो माझ्यासाठी हे आहे, आत्ता काही एवढी गरज नाही आहे. आणि त्यानंतर म्हणजे ही जी भांडी आहेत ती धुवून टाकते, भांडी आजीने धुतलेली, पण मी जे काही राहिले वगैरे होते तवा किंवा मग भाजी मी थोडीशीच राहिलेली सकाळची ती गरम केली आणि ती मग ती 2-3च भांडी तेवढी धुवून घेतली. आजी आली असली की मग आजी पण करू लागते काम, किंवा मग आम्ही जवळ म्हणजे माझ्याजवळ कंटिन्यू कोणी ना कोणी असतं, मी बऱ्यापैकी एकटी नसते. मग असं कधीच वाटत नाही की मी एकटी आहे किंवा मला कोणत्या काम करायला लागते. आणि मला गरम खायला लागतं हा माझा पर्सनल प्रश्न आहे, ती किती रोज म्हणते करून जाऊ का करून जाऊ का, पण मला काही ते पटत नाही. आणि त्यानंतर म्हणजे किचन साफ करायचं, मम्मी यायच्यात किचन साफ करायचं, कारण मम्मीला किचनवर पसारा अजिबात आवडत नाही. आणि माझं कसं आहे, माझं थोडंसं वेंदळं काम आहे आत्ता सध्याच्या सिच्युएशनला, ज्या गोष्टी चालल्या तशा चालून देते, कधी मग मनाला वाटलं तर त्या करते, पण ही मम्मी यायच्यात पहिलं करून घेते किचन साफ. तिला पसारा दिसला की मग ती आल्या आल्या ओरडते, नाही तर साफ करायला लावते पहिला. तिचं असं म्हणणं आहे किचनवर घाण असेल ना तर झुरळ वगैरे होतात, त्यामुळे मग किचन साफ करून घेऊयात. तर माझे अंडे उकडून झालेले आहेत, 6:30 वाजलेत करेक्ट, आणि आता डायरेक्ट मम्मी आल्यानंतर भेटूयात, कारण पुढचे कामं तेव्हाच चालू होतील. तर आईला यायला 7 वाजतात आणि ह्या साड्या ठेवायच्या ठरवलेल्या, पण मला काही ठेवणं झालंच नाही. तर आमचा आजचा मेनू आहे सुकट आणि तिकडं मम्मीचा चाललेला आहे चहा. किती पण लेट येऊ दे चहा पिणारच, आणि घरी असल्यावर तर 10 वाजेपर्यंत सकाळी 3-4 वेळा चहा पिते. मग पित नाही का तू? कांदा आणि कोथिंबीर छान अशी बारीक करून झालेली आहे. आजचा बेत आहे सुकट बनवण्याचा. आणि मी लावला भात, मला वाटलं पातळ भाजी असेल, पण आता सुकट पातळच बनवायला लागणार, कारण मी भात लावलेला आहे त्यामुळं. तर ती मम्मी आल्यानंतर बनवेल. ती गेली आता दूध आणायला, तिला यायला जवळजवळ 20 ते 25 मिनिटं लागतील, आणि ती पण दमून जाते जवळजवळ. तिला घरी यायला 7च होतात, सकाळी 9 तर ती जाते आणि यायला 7. त्याच्यामुळं मग मला पण वाईट वाटतं, कुणी जरी असलं तरी मी नाही जीव जाणणार तर कोण जाणणार, मीच असं केल्यावर मग कसं होईल. त्यामुळं मग मी मला जेवढी होईल तेवढी कामं करते आणि मला त्या गोष्टीचं अजिबात काहीच वाटत नाही. आता तिला यायला जवळजवळ 20-25 मिनिटं लागतील, कारण म्हशीचं दूध गाडीवरूनच घ्यायला लागतं आणि ती सगळ्या गावातून फिरून मग येते, तर तोपर्यंत आता भाकरी बनवते. ती दूध घेऊन येईपर्यंत मग मी कधी भाकरी बनवते कधी नाही बनवत, म्हणजे जशी माझी सिच्युएशन असेल त्यानुसार मग असतं. मी ओके असले तर बनवते आणि ओके नसले तर नाही बनवत. आणि आता सध्या बऱ्यापैकी त्रास मला जाणवायला लागला आहे, म्हणजे मला कधी कधी भीती वाटायला लागली की मी 9वा महिना पूर्ण घेते का नाही घेत, कारण कंबर वगैरे भयंकर दुखती आणि मला ती सहनच होत नाही. पण मी डॉक्टरांना त्या संदर्भात सांगितलेलं, पण डॉक्टर म्हटले की
कंबर हे ते दुखणं ह्या 9व्या महिन्यात नॉर्मल आहे, त्याचं काही एवढं टेन्शन नाही. ते काही एवढं प्रेग्नन्सी म्हणजे डिलेवरीचं होईल असं काही एवढं इंडिकेट करत नाही, पण काही सांगू पण शकत नाही. म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टी जाणवल्या की मग हॉस्पिटलमध्ये यायचं असं तसं. त्यानंतर म्हणजे ह्या पोझिशननी एक भाकरी थापतेच थापते, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी ही आजी सांगते की असं करून कर. म्हणजे ती बटरफ्लाय पोझिशन असते, त्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे व्यायामाचे हे प्रकार असतात, तर त्यानुसार एकच थापते मी, मला जास्त तसं बसायला जमत नाही, मग एक तशीच थापते, बाकीच्या मग आपल्या निवांत नॉर्मली थापते. त्यानंतर म्हणजे माझं जे पोट आहे ना ते सुद्धा उतरायला लागलं आहे, ह्या गोष्टी सांगते कारण मला बऱ्यापैकी कमेंट्स असतात बरं का असं तसं. आता मी ठीक आहे फॅमिलीसोबत राहते आहे म्हणून मला ह्या गोष्टी समजतात, किंवा मग घरातले सांगतात, आजी प्रत्येक गोष्ट सांगत असते तिला काय सांगितलं की. पण बऱ्यापैकी अशा आहेत की त्या मग एकट्या बाहेर राहतात, त्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज नसतं आणि असं म्हणतात की पोट खाली उतरायला लागलं ना, म्हणजे ते बाळ खाली सरकायला लागलं की मग ते लवकर डिलेवरी होण्याचे चान्सेस असतात. पण मला माझा 9वा महिना पूर्ण घ्यायचा आहे कारण मला बेबी वेट वगैरे सगळं हेल्दी पाहिजे. पण आता काय माहिती काय होतं आहे, त्या दिवशी तर एवढी माझी डेंजर कंडिशन झाली होती की आमच्या मम्मीने बॅगच पॅक केली डायरेक्ट हॉस्पिटलची, कारण सगळेच घाबरले. दिवसभर मी एकदम ओके असते आणि जसे मी 8, 8:30 वाजले की जे माझं चालू होतं ना ते थांबायचं नावच घेत नाही. आधीपर्यंत असं वाटत होतं की माझी दगदग झाली, म्हणजे गावावरून हे ते त्यानंतर शूट झालं, मग त्याच्यामुळं मग त्याचा लोड वगैरे आला असेल. पण आता ते होऊन पण किती दिवस झाले आणि दिवसभर निवांत आणि संध्याकाळचं माझं हेच चालू असतं, त्याच्यामुळं मग बघूयात कसं होतंय कसं नाही. येणारे ब्लॉग्समध्ये तर समजेनच, पण मी आता हॉस्पिटलला लवकरात लवकर जाणार आहे कारण मी 8व्या महिन्याची सोनोग्राफी पण नाही केली आणि म्हणजे त्या गोष्टी मी डॉक्टरांसोबत एकदा क्लिअरच करून येणार आहे परफेक्टली. आणि आमची ज्वारीची भाकरी असते, ज्वारीची भाकरी पचनासाठी खूप छान असते, म्हणजे हलकी असते बाजरीपेक्षा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुकट बोंबील ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्याने दूध येण्यासाठी मदत होते. त्यामुळे मग आमचं ते असतं काही स्पेसिफिक वार सोडले की मग चिकन म्हणा किंवा सुकट. बोंबील तर मला आवडत नाही, मी अजूनपर्यंत खाल्ला नाही, पण सुकट असते आणि पालेभाज्या तर रोज असतात. तर ह्या गोष्टी मी दाखवते, आता बघूयात कसं होतं आहे कसं नाही. मलाच माझं काही नीटनीट कधीच आहे नाही आणि मम्मी येताना हे पण घेऊन आलते फ्रुट्स वगैरे, कारण आता आजीचे नवरात्रीचे उपवास चालू होतील. त्यानंतर माझं करेक्ट 8:30 वाजता जेवण होतं, तर आज भात सुकट भाकरी आणि थोडीशी तोंडी लावायला काकडी असा बेत आहे ठरवलेला. आल्यानंतर तो बाहेर काढलेला सगळा पसारा ठेवून द्यायचा साड्यांचा वगैरे, पण काही झालंच नाही. घरात जाळ्या दिसल्या की मम्मीची ती सुरुवात झाली आणि माझ्या आजीचं एकच आहे की नवरात्रीमध्ये डिलिव्हरी नाही व्हायला पाहिजे कारण घरी घट असतात, तर सगळे कन्फ्युजनच कन्फ्युजन झालेलं आहे. तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ब्लॉग बनवते, रात्री नॉनव्हेज खाल्लं त्यामुळे मी काही दूध वगैरे पिलं नाही, सुकं चिकन किंवा मग असं नॉनव्हेज खाल्लं. अंडी पिले की नंतर भरपूर गॅप पडतो, मग मी दूध पिते, सॉरी अंडी खाल्ल्यानंतर 6 वाजता. पण असं नॉनव्हेज वगैरे असेल तर नाही पित, त्यामुळे ते काही दाखवलं नाही. त्यानंतर संध्याकाळी थोडीशी काल तर चाललेच नाही, कारण 8:30-9 झाले की मग माझं दुखायचं जे सुरू होतं मग त्याला काही एंडच नसतो. रात्र मला अर्धी निमित्त जागूनच काढायला लागते, तर ह्या होत जात गोष्टी राहतील. आणि हे 9व्या मंथमध्ये नॉर्मल आहे असं मला सगळे सांगतात, घरातले पण आणि डॉक्टरांनी पण हे सांगितलं, त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही आहे. पण झोप नाही आली की मग चिडचिड होते, झोप पूर्ण होत नाही असं माझ्या ह्या गोष्टी होतात. आणि 8:30-9 नंतर माझा स्टॅमिना पूर्णपणे लो होतो, दिवसभर एकदम मी ओके असते, म्हणजे कोण माझ्याकडे बघून म्हणणार पण नाही की माझं काय दुखत वगैरे असेल. पण संध्याकाळ झाली की माझी सुरुवात होती, हे रोजचं रुटीन लागलंय आता, 8 दिवस झाले असतील. पण मध्येच वाढतं मध्येच कमी होतं, वाढतं कमी होतं, ह्या गोष्टी होतात. तर बघूयात, मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाईन तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील सोनोग्राफीमध्ये. आणि काही हेल्पफुल कमेंट्स होत्या लास्ट रुटीनच्या ब्लॉगला, तर ती मी ह्या ब्लॉगच्या एंडला टाकते, तर त्या सुद्धा पाहून घ्या. आणि हा ब्लॉग पण हॅपी एंड करते.
Thank you.